नमस्कार शेतकर मित्रांनो, कांदा निर्यात बंदीवर मोठे निर्णय घेण्यात आलेले आहे। त्याचबरोबर मित्रांनो, पूर्व सूचना न देता निर्यात बंदी करण्यात आलेली आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काही धडाकेबाज निर्णय होणार आहेत। त्याचबरोबर मित्रांनो, आजचे 16 सप्टेंबरचे आजचे ठळक काही मुद्दे आहेत याची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। तुम्ही जर आपल्या मनोजजी मराठी या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या मनोजजी मराठी यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा। तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण सुरू करूयात। तर मित्रांनो, कांदा निर्यात बंदीवर मोठी बातमी। तर मित्रांनो, आजचे काही ठळक मुद्दे आहेत। केंद्र सरकारने कुठलीही पूर्व सूचना न देता निर्यात बंदी ही लावली आहे। केंद्र सरकारने विदेश व्यापार कायदा 1992 अंतर्गत कांद्याच्या निर्यातीवर बंदी लादून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वासघात केलेला आहे। बिहारची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान होणार आहेत। अगोदरच कोरोना महामारीमुळे शेतकरी हवालदिल झाला असताना केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांवर मोठा घात होणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, खासदार उदयनराजे भोसले कोणत्याही पक्षात असोत ते कायमच आपल्या भूमिकेवर ठाम असतात। त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आवाज उठवताना थेट मोदी सरकारच्या निर्णयाला विरोध केलेला आहे। तर मित्रांनो, केंद्र सरकारने कांदा निर्याती बंदीचा घेतलेला निर्णय चुकीचा असल्याने त्यांनी म्हटले आहे, त्याबाबतचं पत्रक त्यांनी काढलं आहे। त्याचबरोबर मित्रांनो, कांदा निर्यात बंदीचा निर्णय चुकीचा असल्याचं सांगताना याबाबत केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे। त्याचबरोबर मित्रांनो, केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात बंदी लादून शेतकऱ्यावर मोठा अन्याय केला असून ही निर्यात बंदी उठवावी यासाठी आपण पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा केली आहे। तसेच बुधवारी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देखील हा निर्णय मांडून राज्य सरकारच्या वतीने केंद्र सरकारकडे मागणी करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली। कांद्याला अलीकडेच चांगला दर मिळू लागला असताना केंद्र सरकारने कुठलीही पूर्व सूचना न देता निर्यात बंदी ही लावली आहे। महाराष्ट्रात 75% कांदा उत्पादक आहे व त्यातील नाशिक जिल्ह्यामध्ये 80% कांदा निर्यात होत असतो, हे सरकारने लक्षात घ्यावे। त्याचबरोबर मित्रांनो, कृषी मंत्री दादा भुसे येत्या 2 दिवसात शरद पवार संबंधित मंत्र्यांची भेट घेतील, परंतु निर्यात बंदी उठवावी यासाठी राज्य सरकार देखील केंद्र सरकारकडे पाठपुरावा करेल। त्यासाठी बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत आपण हा विषय मांडणार असल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे। यानंतर महत्वपूर्ण अशी बातमी म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने काल कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला आहे। परिणामी आज अवघ्या 1 दिवसात कांद्यांचे भाव प्रति क्विंटल 1000 रुपयांनी पडले आहेत। कांदा आयात करण्याची बातमी आणि निर्यात बंदी या दोन्हीच्याही जोराने मागील 3 दिवसात कांद्यांचे भाव थेट निम्म्यावर आले आहेत। मित्रांनो, 30 ते 35 रुपये किलो पर्यंत पोहोचलेले कांद्याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता होती। परदेशातून भारतीय कांद्याला मोठ्या प्रमाणामध्ये मागणी असल्याचा परिणाम म्हणून भाव वाढत होते। इतक्यात मोदी सरकारने शेतकऱ्यांचे आजचे दिनला कोल दांडा घालणारा निर्यात बंदीचा निर्णय घेतलेला आहे। तर मित्रांनो, सरासरी भाव आता सध्या 24 ते 70 रुपये प्रति किलो इतके दणकण आपटलेले आहेत। तर मित्रांनो, यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे कांदा निर्यात बंदीवर आजचे सर्वात मोठे असे अपडेट। आणि मित्रांनो, पुढील अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आपल्या मनोजजी मराठी यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे या ठिकाणी मनापासून धन्यवाद।